महाआघाडीचा पहिला प्रचार सभेला इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि इथे उपस्थित पत्रकार मित्रांनो जम्मू काश्मीरच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना आपण सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे. आणि कालच आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण साजरी केली आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे, पण जम्मू काश्मीरचा हल्ला झाल्यानंतर या देशाचे 48 सैनिक शहीद झाल्यानंतर काही दिवसानंतर ज्यावेळेस आपण शिवजयंती साजरी करतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवल्याशिवाय राहत नाही. असाच एक भ्याड हल्ला 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संग्राम गडावर शाहिस्ते खानाने स्वराज्याचे मावळे मारले, पण त्या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याबाबत खंत व्यक्त केली नाही. काही दिवसातच शाहिस्ते खानाची बोट तोडली हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराज आपल्याला सांगतो. पण आज मात्र देशात एवढी मोठी दुःखद घटना होऊन एका गोष्टीचा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून वाईट वाटतो की ज्या 48 सैनिकापैकी महाराष्ट्रातले 2 सैनिक ज्या क्षणाला त्यांचा अंत्यविधी चालू होता त्या क्षणाला या देशाचे प्रधानमंत्री याच महाराष्ट्रात त्या अंत्यविधीपासून काही अंतरावर होती, त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा होते, पण साधं कुटुंबाला सुद्धा भेटावं वाटलं नाही. हे दुर्दैव आज संबंध देश पाहतो. अनेक दिवस 4 वर्ष 7 महिने आपण टीव्हीवर केंद्र सरकारची एक जाहिरात केली, मीही पाहिली. मला जाहिरात तर पूर्ण आठवत नाही, पण त्या जाहिरातीचे शेवटचे 2 ओळी आठवतात. देश बदल रहा है. मी 11 डिसेंबर नंतर एका दिवशी पूर्ण दिवसभर टीव्हीवर होतो की पुन्हा केंद्र सरकार ही जाहिरात दाखवतंय का नाही दाखवत. मला एकदा सुद्धा देश बदल रहा है याच जाहिरात पाहायला मिळाली नाही, कारण 11 डिसेंबरला खऱ्या अर्थानं देश बदलला होता. भाजप कडून राजस्थान गेलं होतं, छत्तीसगड गेलं होतं, मध्य प्रदेश गेलं होतं, तेलंगणा गेलं होतं, मिझोरम गेलं होतं. खऱ्या अर्थानं देश बदलतो हे चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आलं होतं. आज या महाआघाडीच्या नांदेड येथील गुरु गोविंद सिंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत ज्यावेळेस महाआघाडीची प्रचाराची पहिली सभा होते, आपल्या सर्वांच्या समोर एक विश्वास व्यक्त करावा असा वाटतो की येणाऱ्या काळात दिल्लीचं तख्त बदलणारच आहे, पण महाराष्ट्राचं तख्त सुद्धा 2019च्या निवडणुकीत बदलल्याशिवाय राहणार नाही.
मला आजही 2014 ची नरेंद्र भाई मोदी ची भाषण आठवतात। एक व्यक्ती देशाच्या 125 कोटी जनतेला स्वप्न दाखवत होता, स्वप्न होता अच्छेदींचं। आता कोणी अच्छेदीन जर म्हणलं तर एक तर माणूस हसतो नाही तर शिवी देतो। एवढी चेष्टा झाली की तुम्ही आम्ही चेष्टा केलेली सोडू द्या, पण नरेंद्र भाई मोदीच्या मांडीला मांडी लावून बसणारे या महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे एक दिग्गज नेते ज्यांचं नाव नितीन गडकरी 4 महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज चॅनलला मुलाखत द्यायला लागले। वार्ताहरांनी प्रश्न विचारले, नितीन गडकरींनी उत्तर दिलं। शेवटी वार्ताहरांने एक प्रश्न विचारला की नितीन जी आप बता सकते हैं इस देश में अच्छे दिन कब आने वाले हैं? नितीन जी ने उत्तर दिया, बोले ये अच्छे दिन विच्छे दिन कुछ नहीं होते, उसको महसूस करना होता है। आज आपल्याला महसूस झालेत का अच्छे दिन हे सुद्धा या सभेच्या माध्यमातून विचारण्याची गरज वाटते। अच्छे दिनच्या नावावर फसवला, मैं विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा और इस देश के हर नागरिक के खाते में 15 लाख जमा कराऊंगा। हा इथे एखादा खातेदार ज्याच्या खात्यावर 15 लाख जमा झालेत, 15 लाख सोडा, 15 पैसे सुद्धा नाही। काल परवा केंद्रीय बजेट झालं, त्या बजेटमुळे नरेंद्र भाई मोदींनी सांगितलं आता आम्ही शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये 4 महिन्याला 2000च्या हिशोबाने देणार। आमची परिवर्तन यात्रा चालू होती, मी पश्चिम महाराष्ट्रात एका सभेत होतो, मला अमरावती जिल्ह्यातील परतवाडी तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं, बोले भाऊ काही करा तर मोदीला सांगा। म्हणला अरे मी कसं सांगू, ते म्हणले कसंही सांगा। अरे म्हणलं सांगायचं काय, म्हणला 2014 मध्ये दिलेले 15 लाख खर्च करायचे कसे हा प्रश्न माझ्या समोर आहे। आणि पुन्हा आता हे 6000 देणार आहेत म्हणा ते कसे खर्च करू का सीए नेमू मला हेच कळणार। आता यांच्या फसव्या घोषणेला सामान्यातला सामान्य शेतकरी सुद्धा भूलणार, पण एवढ्या वर्षा भाजप आणि सेनेचे लोक दम काढणार नाही, पुन्हा येतील, पुन्हा खोटे स्वप्न दाखवतील, पुन्हा म्हणतील मोदी 15 लाख देणार आहेत, पुन्हा म्हणतील खात्यावर 6000 येणार आहेत। जर असं कुणी प्रचार करायला तुझ्याकडे आलं तर माझ्या वतीनं आपल्याला एवढंच सांगणं, असा जर कोण भाजपचा आणि सेनेचा नेता जनतेला फसवायला आला तर त्याला एवढंच म्हणा की मोदी 15 लाख देईल त्यावेळेस देईल, खात्यावर आमच्या 6000 येतील त्यावेळेस येतील, तू तोपर्यंत 4-5 लाख रुपये उसने दे, पुढचं पुढे बघू। अरे त्याच काळात भारतीय जनता पार्टी शिवसेनेने मिळून महागाईच्या विरोधात एक जाहिरात काढली, जाहिरात होती बहुत हो गई महंगाई की मार, आपकी बार मोदी सरकार। ज्यावेळेस या देशात 50 रुपये लिटर भी पेट्रोल मिळत होत, त्यावेळेस भाजप आणि सेनेचे हे बांडगोळ आपल्याला महागाई फार वाढली म्हणत होते। ज्यावेळेस या देशात 7 रुपये किलोनी दाळ मिळत होती, त्यावेळेस आपल्या समोर बहुत हो गई महंगाई म्हणत होते। ज्यावेळेस या देशात 450 रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने आपल्या समोर महागाईचा डोंगर उभा केला होता। आज कसं आहे, 50 रुपयाचं पेट्रोल
मानतो, विनंती एवढीच आहे की मोबाईलचा खिशा लगेच कॅल्क्युलेटर काढून इथं करत बसू नका, घरी गेल्यावर करा. जर एखादा व्यक्ती त्याच्याकडे मोटरसायकल आहे आणि त्या मोटरसायकल मध्ये जर तो रोज 2014 च्या हिशोबाने 1 लिटर पेट्रोल टाकत असेल आणि आजच्या हिशोबाने पेट्रोलचा भाव जर 80 रुपये असेल, तर मागच्या 4 वर्ष 7 महिन्यात मोदी साहेबांनी आपली 30 रुपये प्रति दिवशी मिटमिटकी केलेली आहे. 4 वर्ष 7 महिन्याचा हिशोब काढा, एवढी मोठी फसवणूक या देशातल्या जनतेने जनतेची केलेली आहे. म्हणून आज ही महाआघाडीची प्रचार सभा यासाठी आहे. बघा युगायोग कसा आहे. इतिहास सांगतो की कुठल्याही लढाईची सुरुवात चांगली आणि लवकर झाली तर विजयावर शिक्का मोडतो असतो. एकीकडे त्यांच्या युतीची चर्चा होऊन काल घोषणा झाली, इकडे महाआघाडीची पहिली प्रचार सभा नांदेडला या ठिकाणी सुरू झाली. याचा अर्थ आता नियती सुद्धा आपल्या पाठीमागे, सुरुवात आपली चांगली झाली, सुरुवात आपली लवकर झाली, विजय सुद्धा आपला निश्चित होणार आहे. त्यामुळं आता विजयाच्या काळजी करायची गरज नाही. मजेशीर गोष्ट झाली, ज्या दिवशी अमित शहा मातोश्रीवर गेले, संबंध देशाचं लक्ष लागून होत, तसं आमचंही लक्ष लागून होत. एका संपादकाशी मी संपर्कात होतो, मी विचारत होतो 10-10 मिनिटाला काय होतंय. संपादक पुढे त्याच्या वार्ताहराला विचारत होता आणि वार्ताहर सांगत होता आणखीन काही नाही. व शेवटी संपादकाने वार्ताला विचारलं, अरे काय झालं? ते म्हणला काय नाही, वाघाने शेपूट घातलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना पुनराचार झाली आणि हे भाजप आणि सेनेचं भांडण, जी नाटक आणि नौटंकी होती ती महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली. हे गेली 4 वर्ष झालं महाराष्ट्राच्या जनतेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सर्व विरोधी पक्ष एकत्रित सांगत होता. म्हणून आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं आज नांदेड सारख्या या पुण्यनगरीमध्ये ही प्रचाराची सुरुवात होतीये. महाआघाडीचे सर्व मान्यवर नेते इथे आहेत. अपेक्षा एवढीच आहे की या महाआघाडीला आपण महाआशीर्वाद द्यावा आणि येणाऱ्या निवडणुकीत यश द्यावं ही सरकारची विनंती करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.